बरीच विघ्न निर्माण केली होती, परंतु त्यावर मात करून उच्च न्यायालयाच्या न्यायाने मी आज या सभापती पदावर विराजमान झालो. पुन्हा मी या पदावर बसलो. निश्चितपणे मी येणाऱ्या महानगरपालिकेची भारतीय जनता पार्टीची भारतीय जनता पार्टी संजीव भाऊ तुम्हाला बडो देवेंद्र फडणवीस साहब तुम आगे बढ़ो राव साहब पाटील दानवे तुम आगे बढ़ो तब्बल 2 वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय केनेकर यांनी महाराष्ट्र जनता पार्टीचे कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी हा पदाभार स्वीकारण्यासाठी संजय केनेकर यांच्या बरोबर आलेले आहेत. मोठ्या न्यायालयीन संघर्ष आणि लढाई लढून त्यांना पुन्हा एकदा हे पद मिळालेलं आहे, त्यामुळे त्याचा आनंद वेगळाच आहे. स्वतः संजय केनेकर आपल्या बरोबर आहेत. भाऊ काय सांगाल, काय भूमिका आहे? परेशान होऊ शकतं, पराजित होऊ शकत नाही. माननीय उच्च न्यायालयाने 2 वर्षापासून सातत्याने महाविकास आघाडीच्या सरकारला चॅलेंज करत उच्च न्यायालयाने माननीय उच्च न्यायालयाने मला हा न्याय दिला आणि आज परत पुन्हा या सभापती पदावर मी विराजमान झालो. जे सर्वसामान्याच्या घरांची स्वप्न होती ती सर्व धुळीस मिळाली होती. परत एकदा सर्वसामान्याला न्याय मिळवून देण्यासाठी, सर्वसामान्याला त्याच्या स्वप्नातलं घर मिळवून देण्यासाठी मी या चेअरवर बसलेलो आहे आणि निश्चितपणे सर्वसामान्याला या खुर्चीतून न्याय देण्याचं काम मी करेन. पाहिजे होती, कारण सर्वसामान्य माणसं या घरांपासून वंचित राहिली आणि हा कारभार सगळा स्तब्ध झाला आणि त्यामुळं आता कुठंतरी या सरकारला जाग आली. त्यांनी मला काही अडथळा न आणता, कारण कोर्टाने पण यांच्या ऑर्डर, दोन्ही ऑर्डर ज्या आहेत त्या क्रॅश केलेल्या आहेत, त्यामुळं त्यांना बसू दे न बसू देणे, अडथळा निर्माण करणे हे शक्यच नाहीये. कारण कोर्टाने त्यांनी काढलेल्या ज्या ज्या 2 ऑर्डर होत्या त्या सर्व रद्द केल्या आणि कोर्टाने सांगितलं रेग्युलाइज यांना सभापतीपद दिलं गेलं पाहिजे, बहाल केलं गेलं पाहिजे. म्हणून मला ते अडथळा आणू शकत नाही आणि ते कोणत्याच प्रकारचं मला तरी वाटत नाही की कोर्टाचा अवमान करते. परंतु सत्य परेशान होऊ शकतं, पराजित नाही होऊ शकत. आणि त्याच पद्धतीने मला ज्या पद्धतीने त्यांनी काढलं त्याच पद्धतीने मला कोर्टाने 2 वर्षांना का होईना यांच्या दिरंगाईमुळे 2 वर्षांना का होईना माननीय उच्च न्यायालयाने मला न्याय दिला आणि परत मी विराजमान झालो. त्याच पद्धतीनं हे जे अतिक्रमित सरकार आहे ते सुद्धा याच पद्धतीनं जनतेच्या माध्यमातून पुन्हा येईल. तुम्ही 2 वर्षापूर्वी मला विचारलं, जनतेचा आशीर्वाद आणि केलेले कामाची पावती ही निश्चितपणे कुठंतरी मिळते. त्याच पद्धतीने जनतेचा आशीर्वाद आणि केलेल्या कामाची पावती माझ्या येण्याच्या रूपानं ही मला मिळालेली आहे. निश्चितपणे माननीय उच्च न्यायालयाने मला त्याच पद्धतीने न्याय दिला. यांनी किती अडथळे आणले तरी उच्च न्यायालयाने ज्या पद्धतीने सत्य हे सत्यच ठेवलं आणि सत्याला वापरत बसवण्याचं काम केलं त्या पद्धतीने. तुम्हाला वाटतंय की कोर्टाचा आदेश जरी असला तुम्हाला हे महामंडळ आणि ज्याचा वचन आहे राज्य सरकारवर काम करू शकतो झालो आणि निश्चितपणे ही येणाऱ्या महानगरपालिकेची आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारची नांदी आहे असं मी यावेळी सांगतो.